subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower. ज्यांनी तो उपस्थित केला इवन जितेंद्रजींनी पण आठवण करून दिली की ह्याच्याबद्दलचं काय नक्की भूमिका हे होत असताना मी डॉक्टर मुखर्जींना सांगितलं सिडकोला की ह्याबद्दलचे तुम्ही काय मार्ग काढणार आहात तुम्हाला तुम्ही मार्ग काढू शकता का तुम्हाला डायरेक्शन मंत्रालयातनं मिळालं पाहिजे ह्याच्याबद्दलची मला व्यवस्थितपणे माहिती कारण कुठलाही निर्णय घेतला तर कधी कधी कोणी पीआयएल करतं कोर्टात जातं आणखीन काही मुद्दे काढतं माहितीच्या अधिकारातनं माहिती घेऊन त्यांना जे योग्य वाटतं तो सगळीकडे लोकांना लोकांच्यामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतं ह्या संदर्भात त्यांनी मला सांगितलं की थोडासा मला वेळ द्या मी पुढच्या वेळेस ह्याच्याबद्दलचं तुम्हाला काय ते व्यवस्थितपणे त्या ठिकाणी सांगतो हा जरा पहिल्या मुद्द्याच्याबद्दलचा पण तो मुद्दा अतिशय ऐरणीवर आपल्या नव्या मुंबईच्या परिसरामध्ये आहे तेही प्रकर्षाने खासदारांनी आणि आमच्या सहकाऱ्यांनी सगळ्यांनी लक्षामध्ये आणून दिलेला आहे नंबर दोन तुम्ही विमानतळाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे विमानतळाच्या बाबतीमध्ये आपण म्हणताय तशी परिस्थिती आज आपल्या सगळ्यांच्या समोर निर्माण झालेली आहे कुठलंही नवीन शहर करत असताना डॅम करत असताना विमानतळ करत असताना काही नवीन काही उभं करत असताना प्रत्येकाला वाटतं की इथं ह्या व्यक्तीचं नाव दिलं पाहिजे अर्थात त्या व्यक्ती तेवढ्या मोठ्या असतात ताकदीच्या असतात आणि म्हणूनच समाज तशा पद्धतीची मागणी करतो हे काही म्हणजे वेगळं सांगण्याची गरज नाही आता हा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर वेगवेगळ्या शिष्टमंडळांनी मुख्यमंत्री महोदयांची पण भेट घेऊन त्यांच्याकडेही मागणी केली मलाही उपमुख्यमंत्री म्हणून भेटले पालकमंत्र्यांना भेटले ठाणे जिल्ह्यातले एक नेते या नात्याने आमच्या जितेंद्रजींना भेटले खासदारचा पण एरिया लागूनच असल्यामुळं त्यांनाही भेटले आमच्या श्रीरंग बारणे त्यांचा पण एरिया तसा बघितलं तर जवळच येतो पनवेल वगैरे त्याच मतदारसंघात म्हणजे मावळ मतदारसंघात येतं अशा या सगळ्यांना ते लोक भेटलेले आहेत आत्ता पण मला निवेदन येताना मी तुमच्याशी बोलायला आलो तेव्हा पण त्यांनी त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे एक गोष्ट खरी आहे की अशा प्रकारचा दोन नावांचा प्रश्न निर्माण झाला मध्ये काही राजकीय नेत्यांच्या राजकीय पक्ष त्याच्यातल्या एका नेत्याने असंही सांगितलं की बाबा हे आंतरराष्ट्रीयच विमानतळे नव्या मुंबईमध्ये इकडं होत असेल मुंबईच्या जवळ तरी देखील ते मुंबई म्हणूनच होतं आहे मग मुंबईच्या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे तर तेच आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून तेच नाव पुढं चालू ठेवावं असाही एक मुद्दा माझ्या वाचण्यात पाहण्यात ऐकण्यात आला राज ठाकरेंनी हा मुद्दा काढलेला होता ही वस्तुस्थिती अशा तीन गोष्टी त्या ठिकाणी झाल्या अजून त्याच्या संदर्भातला अंतिम निर्णय झाला नाही इथल्या स्थानिक म्हणजे भूमिपुत्रांच्या भावना देखील तीव्र आहेत आणि दुसरं नाव देण्याच्या संदर्भामध्ये देखील एक त्यांची आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये त्यांनी शिवसेनेची केलेली स्थापना आणि त्यांच्या उभं राहिलेलं काम किंवा आज पण शिवसैनिक ज्या प्रकारे त्यांना दैवत मानतात त्याही वर्गाचं तशी आग्री मागणी अशा थोड्याशा कात्रीत आम्ही लोक आहोत त्या संदर्भामध्ये शेवटी हे तीन पक्षाचं सरकार आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने अनेक वर्ष सरकार चालवलेली आहेत 15-15 वर्ष आम्ही एकत्रपणे 99 ते 2014 पर्यंत आघाडी म्हणून काम केलेलं आहे आणि आमच्यातल्या अनेक लोकांना अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्याच्यातनं सामोपचाराने मार्ग पाठीमागच्या काळामध्ये निघालेला आहे हा इतिहास आहे आता ह्या संदर्भामध्ये देखील विमानतळ सुरू होणार आहे ते 2024 मध्ये आपण आहे 2021 मध्ये थोडंसं ह्याच्यातनं काय समन्वयाची भूमिका घेता येईल काय मार्ग काढता येईल दोन्ही व्यक्ती मोठे आहेत दोघांच्याही बद्दल एक आदराचं
स्थान सगळ्यांच्या मनामध्ये ह्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही, हे तितकंच खरं आहे. पण अजून कशा पद्धतीनं पुढं जायचं ह्या निर्णयाप्रत आम्ही आलेलो नाही. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.